वाक्प्रचार अभ्यासूयात. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा या प्रश्नाचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करूयात. कटाक्ष असणे, अर्थ बारीक लक्ष असणे. वाक्यात उपयोग: सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांकडून शिस्तभंग होऊ नये याकडे पोलिसांचा कटाक्ष असतो. हुक्की येणे, अर्थ लहर येणे. वाक्यात उपयोग: अभ्यास करत असताना मध्येच टी व्ही पाहण्याची मुलांना हुक्की येत असते. कानोसा घेणे, अर्थ अंदाज घेणे. वाक्यात उपयोग: दोन व्यक्तींमधील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच असते. हुकूमत गाजवणे, अर्थ अधिकार गाजवणे. वाक्यात उपयोग: कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. लाखोली वाहणे, अर्थ वाईट उद्गार काढणे किंवा ओरडणे. वाक्यात उपयोग: आजीचे सोने चोरीला गेल्याने ती चोराला लाखोली वाहत होती. गुन्ह्या गोविंदाने नांदणे, अर्थ समंजसपणे व आनंदाने राहणे. वाक्यात उपयोग: भारतात संयुक्त कुटुंबातील माणसे गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात. हातात काठी येणे, अर्थ म्हातारपणामुळे कमरेत वाकून चालावे लागणे. वाक्यात उपयोग: साठीनंतर बऱ्याच जणांच्या हातात काठी येत असते. शहानिशा करणे, अर्थ एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करणे, खरे खोटे तपासून पाहणे. वाक्यात उपयोग: आईबाबा ऑफिसमधून घरी आले की नेहमी मुलांच्या अभ्यासाची शहानिशा करत असतात. कडूस पडणे, अंधार पडणे. वाक्यात उपयोग: कडूस पडल्यावर गुराखी आपल्या गुरा वासरांना घेऊन घरी परतत असतात.